पनवेल तालुक्यामध्ये भाकरीचे गाव म्हणून ओळख असलेल्या तक्काल गावातील भाकरी व्यवसायालाही महागाईच्या झळा पोहोचल्या आहेत. भाकरीचे दर हे 1 रुपयांनी वाढवण्यात आले असल्याचं कळून येते. इंधनाचे दर वाढल्याने जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीही वाढल्या. पनवेल तालुक्यात भाकरीचं गाव म्हणून ओळख असणाऱ्या तक्का गावात भाकरी व्यवसायाला महागाईच्या झळा बसत आहेत. भाकरीचे दर हे 1 रुपयांनी वाढवण्याचा निर्णय गावातील महिलांनी घेतलाय. या निर्णयामुळे गावातील भाकऱ्यांचा पुरवठा होणारे हॉटेल, ढाबे आणि खानावळीमध्ये भाकरीचा दर हा 2 ते 5 रुपयांनी वाढवण्यात आलाय. आगरी कोळी समाजाच्या लग्न समारंभाप्रसंगी पारंपरिक पद्धतीनं साजऱ्या केल्या जाणाऱ्या हळदी समारंभामध्ये मांसाहार जेवणात तक्का गावातील भाकरीला मोठी मागणी असते. इंधन दरवाढीमुळे महिलांनी भाकरीचे दर 1 रुपयांनी वाढवण्याचा निर्णय घेतला असून आता ही भाकरी 16 रुपये प्रति नग विकली जात आहे. मी 30 वर्षापासून करते, 8 रुपये भाकर होती तो उशी करते मी भाकरी. आता सगळाच महाग झाला आहे, शिन्नर महाग झाला, पीठ महाग झाला आहे. बाहेरगावी जातात, गावात जातात, कोणचा बड्डे असल्यावर, कोणचा लग्न असल्यावर. आता 16 रुपयाची वाढ केलेली आहे. बघू आता 16 रुपयाची कोणाला पटलं तर येत घ्या, ना तर नको येऊ बरं. मग आम्ही करू, आमच्या गावातच असं मिळेल तसा. आमच्या हॉटेलला पण जातात, हळदीला जातात, साखर धाब्यावर, साखरपुऱ्याला, बड्डेला, अशा जातात भाकरी. आमची महागाई वाढली ना. पीठ किरकोळ पीठ आणायला गेला ना तर 40 रुपये किलो मागं होते. तर त्या किलो मागामध्ये आमच्या 7-8 भाकरी उतरतात. मग त्यानं का आम्हाला परवडते काय नाही. हां, आणि असं घ्यायला गेलो ना आम्ही तर 15-20 रुपयाशी चाऊल देते. तर 7-8 रुपये दालाचं येते. ते पण तवराच भाव होते. हां, आणि सिलेंडर झाले 900 रुपये. ते घेऊन येताना ते द्या मागताना 20 रुपये. त्यांना देणं भागच आहे ना. मग दिला 1000 रुपयावर सिलेंडर. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.